इयत्ता पाचवी विषय मराठी बालभारती कविता सहावी माहेर। एका वाक्यात उत्तरे लिहा। कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे? उत्तर, कवितेत तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? उत्तर, या नदीकाठची चिकण माती आहे। या कवितेतील श्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू शेल्याच्या पदरात बांधणार आहे। कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? उत्तर, कवितेतील श्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे। श्रीचा भाऊ श्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे? उत्तर, श्रीचा भाऊ श्रीला माहेरी नेण्यासाठी रथ आणणार आहे। रथाला कोण जुंपणार आहे? उत्तर, रथाला नंदी जुंपणार आहे। काय ते लिहा। ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती? उत्तर, चिकण माती। लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ? उत्तर, सोजीचे। बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार असलेले वाहन? उत्तर आहे रथ। विरुद्धार्थी शब्द लिहा। चांगला वाईट, माहेर सासर, राजा रंक। तो ती लिहा। तो भाऊ, ती बहीण। तो राजा, ती राणी। तो पुरुष, ती स्त्री। धन्यवाद। सौ शारदा चौधरी।